राज्यकोषाध्यक्ष प्लस जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाधिकाऱ्याला अनेक वर्षापासून ध्यानदान करणारे मी म्हणेल की वृत्तपत्राच्या माध्यमातून जी ताजी बातमी असते ती पेपरमध्ये राहून फायदा नाही तर ती घरोघरी पोचली पाहिजे आणि असंच बातमी जी आहे ही जनसामान्यापर्यंत वाचकापर्यंत पोचणारे राजनैतिक ठिकाण आज बुलढाणा वृत्तपत्र संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष झाले आहेत तसेच राज्याचा कोषाध्यक्षाचा पदभारसुद्धा त्यांच्यावर अतिशय विश्वासाचं असं हे खातं आहे हे खातंसुद्धा त्यांच्याकडे आलेलं आहे तर काय सांगाल तुम्ही या नवीन जी नियुक्ती झाली त्या संदर्भात? म्हणजे या नियुक्तीबद्दल खरंच आपल्या या वृत्तपत्र विक्रेत्यांना जो विक्रेत्यांसाठी जो त्यांच्यावर जो होत असलेला अन्याय विक्रेत्यांकडे जो असलेला कठीणावर जो माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो संघटनेनं मला एक फार एक महत्त्वाचं पद जे कोषाध्यक्षपद म्हणून राज्य संघटनेनं माझ्यावर सोपवलेलं आहे त्या पदाला मी माझ्या जिल्ह्याकडून जे संघटनेला जे पाठबळ मिळालं पाहिजे त्या पद्धतीनं ते पाठबळ मिळूनच देईल तसंच राज्य पातळीवर सुद्धा मी हे काम जमानं करीन. राज्य संघटना ही वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी एक शिखर संघटना आहे राज्याची. विक्रेत्यांना जो होत असलेला विक्रेत्यांवर जो अन्याय आहे त्या अन्यायासाठी ही संघटना काम करते. शासनाकडे जो विक्रेत्यांचा प्रलंबित प्रश्न आहे कल्याणकारी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ व्हावे यासाठी ही संघटना फार ताकदीनं आज उभी आहे त्याचा पाठपुरावा करत आहे. विक्रेत्यांना ही कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावं विक्रेत्यांचा फायदा व्हावा यासाठी ही संघटना आता सध्या फार जोमानं कामाला लागलेली आहे. येत्या भविष्यात या कल्याणकारी मंडळासाठी जो संघर्ष करावा लागेल तो संघर्षसुद्धा आज संघटना करणार आहे. जसे की आंदोलनं असतील उपोषणं असतील किंवा परत जे विक्रेत्यांच्या जनहिताचे जे हे आहे आणि त्यासाठी भविष्यामध्ये आमची एक अपेक्षा आहे की एक राज्यस्तरीय जे वृत्त विक्रेत्यांचं ते संमेलन असेल असं संमेलनसुद्धा आपण बुलढाण्यात घ्यावं. ते संमेलन याच वर्षी आपल्या बुलढाणा शहरामध्ये अच्छा 2023 आपल्या बुलढाणा शहरामध्येच अधिवेशन जे दरवर्षी होत असते ते सुद्धा आपलं यावर्षी जे होणारं अधिवेशन हे आपल्या बुलढाणा शहरातच आहे. हे मी तसं राज्य संघटनेला सांगितलेलं आहे की बा यावर्षीचं अधिवेशन आम्ही घेणार आहे. ओके ओके पुन्हा एकदा तुम्हाला नवनियुक्तीबद्दल या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद.